नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। डोंबिवली शहरातील म्हात्रे नगर प्रभाग क्रमांक 67 येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मनोरंजनाचे मैदान, चोरीला गेलेले नाना नानी पार्क व अंबिकाधाम सोसायटी समोरील उद्यानासाठी आरक्षित असणाऱ्या भूखंडावरील अतिक्रमणाविरोधात माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी साखळी उपोषण आज केले होते। यामध्ये भाजपचे अनेक पदाधिकारी सामील झाले होते। उपोषण स्थळी नगरविकास खात्याचे अधिकारी प्रसाद सगदेवाले होते। महापालिका 2 दिवस बंद असल्याने अधिकृत पत्र सोमवारी देऊ असे आश्वासन सगदेव यांनी दिले व आपल्याकडील वैयक्तिक पत्र मुकुंद पेडणेकर यांना दिले। हे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे मुकुंद पेडणेकर यांनी आजचे उपोषण मागे घेतले। याबाबत जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले की सोमवारी अधिकृत पत्र महापालिका देणार आहे आणि बुधवारी याबाबतची बैठक होईल। आयुक्तांनी याबाबत कठोर निर्णय घेतला नाही तर आम्ही बेमुदत उपोषण करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला। मी प्रसाद सगदेव, उपअभियंता आहे नगरत्न विभागात। सहाय्यक संचालक सावंत मॅडम, तुम्हाला सकाळी आता मगाशी फोन आला की पेडणेकर साहेबांनी जे आता आंदोलन केलेलं आहे आणि उपोषण केलेलं आहे त्याविषयी आयुक्त साहेबांकडे बुधवारी बैठक आयोजित करण्यात येणार आहे। त्या बैठकीमध्ये यांचे मुद्दे उपस्थित केले जातील त्यांच्यातर्फे आणि त्यावर आयुक्त साहेब निर्णय देतील। त्यामुळे आजचं त्यांचं उपोषण जे 25 तारखेचं हे केलेलं आहे हे स्थगित त्यांनी आज मागे घ्यावं यासाठी त्यांना एक विनंतीवाजक पत्र देण्याचं मला त्यांनी सांगितलं। आज आणि उद्या ऑफिसला सुट्टी असल्यामुळे मला वैयक्तिक मला त्यांना पत्र द्यायला लागलेलं आहे। आज ऑफिसचं पत्र ह्या सोमवारी मॅडमच्या सहित देण्यात येईल, त्यांनी तसं मान्य केलेलं आहे आणि बुधवारी आयुक्त साहेबांकडे जी बैठक होईल त्यामध्ये आता मगाशी मंदारजींनी पण टाऊन प्लॅनिंगवाल्यांशी बोलले आणि त्यांनी म्हटलं की यांना पाठवतो, सोमवारी ते अधिकृत पत्रिका देतील आपल्याला। ते अधिकृत पत्र दिलं तर बुधवारी जी बैठक आहे त्यात शशीजी मंदारजी आम्ही सगळेच आहोत, आयुक्तांकडनं त्यांना निर्णय काय होतो ते आणि जर झाला तर हे करू आम्ही, पुढचं आम्ही मग साखळी उपोषण करू स्टेशनपासून ते गार्डनपर्यंत, त्या लोकांना उतरू आम्ही खाली। प्रशासनाने अगोदरच लक्ष घातलं असतं तर ही वेळ भारतीय जनता पार्टीवरती आली असते, पण देर आहे दुरुस्त आहे। महानगरपालिकेचे अधिकारी आता आलेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की शनिवार रविवार असल्यामुळे मी तुम्हाला अधिकृत पत्र देत नाही, ठीक आहे सोमवारी अधिकृत पत्र द्या आणि बुधवारची जी बैठक आहे ती आयुक्तांच्या दालनामध्ये त्यांनी बैठकीचं निमंत्रण दिलं आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी त्या आयुक्तांच्या दालनामध्ये जाऊ, पण त्या दिवशी जर योग्य निर्णय झाला नाही तर मात्र मग बेमुदत काही उपोषणाची वेळ असेल किंवा मग आंदोलनाची वेळ असेल ती सगळी भारतीय जनता पार्टी करेल, यावरती निर्णयच घेऊन भारतीय जनता पार्टी राहील। भारतीय जनता पार्टी जय असो। गार्डन हे आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, अरे गार्डन हे आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। भारतीय जनता पार्टी जय असो। भारतीय जनता पार्टी जय असो। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।